नमस्कार, वेलकम टू सुरणकट्टा. मी शेफ पूजा बोडके. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला अगदी पारंपरिक अशी भाजी दाखवणार आहे. त्याचं नाव आहे डुबुक वड्या. ह्या डुबुक वड्या अगदी तुम्ही मटण किंवा चिकन थाळीला पाठी पडेल अशी डिश आहे. अतिशय मस्त टेम्पटिंग रेसिपी आहे आणि ही रेसिपी माझी काकी दाखवणार आहे. तिचं नाव आहे लता दराडे. तर मग चला तर बघूया डुबुक वड्यांसाठी काय काय साहित्य लागेल. इथे 2 कांदे घेतलेले आहे. या अशा पद्धतीच्या खलबत्त्याने तोडून घेतलेले आहेत, जे एका कांद्याचे 2 तुकडे केलेले आहेत फक्त, आणि हे गॅसवर भाजायला ठेवलेले आहेत. छान अगदी काळपट भाजले गेले पाहिजे. मी याआधी तुम्हाला काळा वाटणाचे रेसिपी दाखवलेली आहे, त्यातही अशाच पद्धतीने भाजून घेतलेले आहेत कांदे. थोडंसं त्याच पद्धतीचा मसाला असणार आहे. बघू शकता व्यवस्थित काळपट झालेले आहेत कांदे. त्याचसोबत एक छोटासा खोबऱ्याचा तुकडासुद्धा ह्यावर भाजायला ठेवलेला आहे. तोही व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने त्याला आलटून पलटवून व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता ह्या वाटणासाठी आणखी काही साहित्य लागेल. त्यामध्ये आहे मुठभर कोथिंबीर. साधारण 1-12 लसणाच्या पाकळ्या. ह्या अगदी लहान लसूण आहे म्हणून घेतलेल्या आहेत. जास्त मोठा असतील तर साधारण 3-4 घेतल्या तरी चालेल. कढीपत्त्याच्या 2 दांड्या, भाजलेला सुका खोबऱ्याचा तुकडा, त्यासोबत हळद 1/2 टीस्पून, काळा मसाला म्हणजेच की गोडा मसाला 1 टेबलस्पून, काळी मिरी 8-10 पीसेस, लवंग साधारण 6-7 पीसेस आहेत. आता हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल टाकलेले आहे. तेलामध्ये साधारण 3-4 हिरव्या मिरच्या आधी परतवून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित परतवून झाल्यावर यामध्ये सुक्या खोबऱ्याचे तुकडे टाकून घेणार आहोत. यालाही व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्याला बाहेर काढून घेणार आहोत. आता ह्यामध्ये जे भाजलेले कांदे होते ते टाकून घेत आहे. त्याच तेलामध्ये आपण परतवून घेत आहोत. त्याचसोबत काळी मिरी आणि लवंगही टाकलेली आहे. यात आधीच कांदे आणि सुकं खोबरं छान भाजून घेतलेलं होतं. त्यानंतर आपण परतवून सुद्धा घेतोय, त्यामुळे ह्या भाजीचा आणि वाटणाचा जो काही खमंगपणा वाढतोय हे मी शब्दात नाही सांगणार. तुम्हाला हा अनुभव घ्यावा लागेल. ही नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा. आता ह्यात लसणाच्या पाकळ्या, हळद, गोडा मसाला एकापाठी एक सर्व टाकून परतवून घेत आहे. कढीपत्ताही ॲड केलेला आहे. आता हे सर्व मिश्रण परतवून झालेलं आहे आणि काढून घेतलं आहे. आता हे संपूर्ण मिश्रण व कोथिंबीर मिक्सर ग्राइंडरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याचसोबत दुसरीकडे डुबुक वड्यांसाठी बेसन घेतलेले आहे. साधारण 1 कपासारखे बेसन आहे. त्यामध्ये मीठ चवीनुसार, जिरं अगदी 1/2 टीस्पून, 1/2 टीस्पून हळद, लाल तिखट 1/2 टीस्पून, हे सर्व मिश्रण एक व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आणि नंतर अगदी थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ डो नको आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी टाका, कारण बेसन हे जरा चिकटसर असते. बघू शकता अशा पद्धतीचा गोळा हवा आहे. आता हे बेसनाचे मिश्रण साधारण 1-10 मिनटं मी साईडला ठेवून देते, म्हणजे जरा ते व्यवस्थित फुलेल.
आता ह्याच कढईमध्ये ज्यात मसाला परतवून घेतलेला त्यात साधारण 2 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे. आणि आता ह्यात साधारण 5-6 लसणाच्या पाकळ्या कापून टाकलेल्या आहेत. आणि आता वाटलेलं वाटण टाकत आहे. कोथिंबीरीमुळे मस्त असा रंग आलेला आहे. हा व्यवस्थित मसाला परतवून घ्यायचा. ऑलरेडी तो मसाला व्यवस्थित भाजल्यामुळे जास्त वेळ नाही लागणार, हार्डली 1/2 ते 1 मिनिट जाईल आपला. बघू शकता 1 मिनिटभर झालेला आहे आणि छान परतलं जात आहे. ऑइल सेपरेट होईपर्यंत मसाला भाजून घेतलेला आहे. मीठ चवीनुसार टाकून घेणार आहोत. त्याचसोबत 1 ते 1.5 ग्लास गरम पाणी ह्यामध्ये आता टाकणार आहे. ह्याची तर्री तुम्ही बघू शकता किती सुंदर सुटलेली आहे. रंग अतिशय छान आलेला आहे. त्याला व्यवस्थित ढवळून घेऊन साधारण 1 उकळी येऊ द्यायची आहे ह्या मिश्रणाला. बघू शकता 1 उकळी आलेली आहे. आणि आता जो आपण बेसनाचा गोळा करून ठेवलेला होता, जो मळून ठेवलेला, तो थोडा थोडा करून हातात घ्यायचा आहे. अशा पद्धतीने भाजीमध्ये बुडवून छोटे छोटे गोळे टाकायचे आहेत. यालाच ते डुबुक वड्या म्हणतात. तुम्हाला जर भाजीमध्ये हात बुडवता येत नसेल किंवा जमणार नसेल तर तुम्ही हात ओला करून घ्या, कारण बेसन पीठ हे जरा चिकटसर असते, हाताला ते चिकटते. त्यामुळे काकीला सवय आहे तर ती अशाच पद्धतीने करते. तुम्ही हवं असेल तर ओला हात वापरून अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून टाकायचे आहेत. तिला अगदी सरावाचं आहे म्हणून ती डायरेक्ट करते आहे. आता याला मस्त दणदणीत अशी उकळी आलेली आहे. ह्या भाजीवर झाकण नाही ठेवायचे, हे असेच ओपनच शिजवून घेणार आहोत. साधारण 1-10 मिनिट याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे जे बेसन पीठ आहे तेही व्यवस्थित शिजेल. बघू शकता 10 मिनटं झालेले आहे. आणि जरा थोड्याशा पळीमध्ये वड्या काढून बघून घ्या. व्यवस्थित सॉफ्ट दाबल्या जातात, याचा अर्थ ते शिजले आहेत व्यवस्थित. तरी बघू शकता काय मस्त सुटलेली आहे. तर रेडी झालेली आहे आपली डुबुक वड्यांची रेसिपी. ही रेसिपी जर तुम्हाला आवडते तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत शेजारी 1 बेल आयकॉन असेल तोही प्रेस करा, म्हणजे माझ्या ऑल अपकमिंग व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कमेंटद्वारे कळवा की तुम्हाला कशी वाटली. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. बाय.